नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 30 रुग्ण। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची विगतवारी खाली प्रमाणे। आजची एकूण रुग्ण संख्या 30। कल्याण पूर्व विठ्ठलवाडी येथील पुरुष 28 वर्ष, डोंबिवली पश्चिम कुंभारखान पाडा येथील पुरुष 51 वर्ष, डोंबिवली पश्चिम शास्त्री नगर येथील पुरुष 55 वर्ष, डोंबिवली पश्चिम कोपरगाव येथील पुरुष 52 वर्ष, डोंबिवली पूर्व तुकाराम नगर येथील पुरुष 65 वर्ष, डोंबिवली पूर्व तुकाराम नगर येथील महिला 53 वर्ष, कल्याण पूर्व विजयनगर येथील पुरुष 46 वर्ष, डोंबिवली पश्चिम कोपर रोड येथील पुरुष 42 वर्ष, आंबिवली येथील पुरुष 29 वर्ष, डोंबिवली पश्चिम सुभाष रोड येथील पुरुष 57 वर्ष, कल्याण पश्चिम आदर्श कॉलनी येथील बालिका 1 महिने, कल्याण पश्चिम आदर्श कॉलनी येथील पुरुष 32 वर्ष, डोंबिवली पश्चिम ठाकुरवाडी येथील पुरुष 44 वर्ष, डोंबिवली पश्चिम ठाकुरवाडी येथील पुरुष 29 वर्ष, डोंबिवली पश्चिम ठाकुरवाडी येथील बालक 3 वर्ष, डोंबिवली पश्चिम ठाकुरवाडी येथील पुरुष 76 वर्ष, कल्याण पूर्व कोळसेवाडी येथील पुरुष 33 वर्ष, डोंबिवली पश्चिम आनंदनगर येथील मुलगी 15 वर्ष, डोंबिवली पश्चिम आनंदनगर येथील महिला 40 वर्ष, डोंबिवली पश्चिम आनंदनगर येथील मुलगी 13 वर्ष, कल्याण पश्चिम आधारवाडी येथील पुरुष 81 वर्ष, कल्याण पूर्व चक्की नाका येथील मुलगी 16 वर्ष, कल्याण पूर्व नांदिवली येथील महिला 29 वर्ष, कल्याण पश्चिम आधारवाडी जेल रोड येथील पुरुष 55 वर्ष, कल्याण पश्चिम न्यू संतोषी माता रोड येथील पुरुष 85 वर्ष, कल्याण पश्चिम न्यू संतोषी माता रोड वरील महिला 57 वर्ष, कल्याण पूर्व नांदिवली येथील पुरुष 37 वर्ष, कल्याण पूर्व नांदिवली येथील पुरुष 38 वर्ष, डोंबिवली पूर्व MIDC परिसर येथील महिला 29 वर्ष, कल्याण पूर्व येथील गणेशवाडी येथील महिला 24 वर्ष। महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांची संख्या 530, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 323, मयत रुग्णांची संख्या 11, एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 196। आज मितीस महापालिका क्षेत्रात उपचारावरती बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 37% आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांनी प्रसिद्धीस दिली आहे। टिटवा न्यूज साठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।